मित्रहो, माझं चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि माझ्या लेटेस्ट व्हिडिओच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनवरती क्लिक करून माझ्या नवीन व्हिडिओजबद्दल माहिती घेऊ शकता. धन्यवाद. सिक्रेट यशाचे आनंदाचे सिक्रेट कलरफुल आयुष्याचे सिक्रेट नितांत सुंदर जीवनाचे सिक्रेट. नमस्कार मित्रहो, मी दयानंद देवमोरे स्वागत करतोय तुमचं जिनसिन जुत्सू या आपल्या वेब सिरीजमध्ये. मित्रहो, जिनसिन जुत्सू म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची एनर्जी प्रवाहित असते आणि त्या एनर्जीचे काही सेफ्टी एनर्जी लॉक्स असतात. म्हणजे असं म्हटलं जातं की ती जर एखादी वाहणारी नदी असेल, ती ऊर्जा म्हणजे एक वाहणारी नदी असेल, तर त्या नदीवरती छोटी छोटी धरणं बांधलेली असतात जेणेकरून ती ऊर्जा ही संतुलित राहावी. म्हणजे एके ठिकाणी ती ऊर्जा अति होऊ नये किंवा ती ऊर्जा कुठं कमी पण पडू नये, याच्यासाठी जी धरणं असतात त्यांना सेफ्टी एनर्जी लॉक्स असं म्हटलं जातं. आणि हे 26 SEL आपल्या शरीरामध्ये असतात आणि त्यातल्या पहिल्या 9 SEL आपण बोललेलो आहोत. आज आपण पुढच्या SEL बोलणार आहोत, ते म्हणजे 10, 11, 12 आणि 13. या SELचा काय उपयोग आहे त्याबद्दल आपण बोलूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण SEL 10 बोलूया, सेफ्टी एनर्जी लॉक 10. याला वेअर हाऊस ऑफ अबंडन्स असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्यातील जी जीवन ऊर्जा प्रवाहित आहे तर ती जीवन ऊर्जा ही अखंड मुक्तपणे वाहण्यासाठी किंवा अबंडंटली वाहण्यासाठी, मुबलकतेनं वाहण्यासाठी तुम्ही या सेफ्टी एनर्जी लॉकला टच करू शकता. आता कुठं आहे हा पॉईंट ते सगळ्यात पहिल्यांदा बघूया. SEL 10 हा आपल्या शोल्डर ब्लेडच्या मधोमध जर आपण एक लाईन काढली आणि आपल्या पाठीच्या मणक्याच्या दोन्ही बाजूला, पाठीचा मणका आणि शोल्डर ब्लेड्स या दोन्हीमध्ये असणारा पॉईंट, या दोन्हीमध्ये असणारे पॉईंट्स म्हणजे SEL 10. SEL 10ना आपल्याला स्पर्श करता येणं स्वतः तसं अवघड आहे. आपण दुसऱ्याच्या SEL 10ला स्पर्श करू शकतो पण स्वतःच्या स्वतः म्हणजे 9 नंबर जसा अवघड आहे तसाच 10 नंबरसुद्धा अवघड आहे. तर आपण या SEL 10ला स्पर्श करण्याऐवजी दुसरी कोणती पद्धत वापरू शकतो ते आपण बघूया. मित्रहो, SEL 10 करण्याऐवजी आपण एक मी तुम्हाला होल्ड सांगतोय, आपला डावा हात हा उजव्या बाजूच्या हातावरती ठेवायचा आहे आणि आपला उजवा हात हा डाव्या बाजूच्या मांडीच्या आतल्या बाजूला लावायचा आहे. म्हणजे हे दोन पॉईंट्स म्हणजे आपल्या हाताच्या वरच्या बाजूचा असणारा पॉईंट आणि आपल्या मांडीवरचा पॉईंट, हे दोन पॉईंट्स अपोजिट जर आपण स्पर्श केले तर SEL 11चेच फायदे मिळतात असं म्हटलं जातं. आणि त्याचप्रकारे आपला उजवा हात हा डाव्या बाजूच्या हाताच्या वरती आणि डावा हात हा उजव्या बाजूच्या मांडीच्या आतल्या बाजूला आपण लावला तर SEL 10 हा होतो. आता याचा वापर ब्लड प्रेशर नियमित करण्यासाठी करता येऊ शकतो. म्हणजे ओव्हरऑल सर्क्युलेशन जर रेग्युलेट करायचं असेल आपल्या बॉडीमधलं कशाचंही, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन असेल किंवा इतर एन्झाईम्सचं सिक्रिशन्स असेल तर त्याच्यासाठी SEL 10 हा फार महत्त्वाचा ठरतो. याच्यामध्ये हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, सर्क्युलेशन रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, थ्रोट म्हणजे आपला गळा, गळ्याशी रिलेटेड किंवा घशाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, आवाजामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते रिलीज करण्यासाठी हा पॉईंट जरूर टच करावा. आणि त्याचबरोबर आपल्या खांद्यामध्ये, आपल्या मानेमध्ये जर काही डिस्कम्फर्ट असेल तर SEL 10 हा अगदी रामबाण उपाय आहे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ब्लड प्रेशर नियमित करण्यासाठी सुद्धा SEL 10 तुम्ही जरूर 10 मिनिटासाठी पकडून ठेवा, तुम्हाला पटकन फरक पडलेलं जाणवायला लागेल. यानंतरचा SEL आहे तो आहे SEL 11. याला अनलोडिंग द बर्डन्स ऑफ पास्ट अँड फ्युचर असं म्हटलं जातं. म्हणजे या पॉईंटचा सायकोलॉजिकल बेनिफिट काय आहे, जर आपण भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा फार विचार करत असू तर त्याचं बर्डन कमी करण्यासाठी तुम्ही SEL 11 हा स्पर्श करू शकता. तर कुठं आहे हा SEL 11 ते सगळ्यात पहिल्यांदा बघूया. SEL 11चं लोकेशन आहे आपली मान आणि आपला खांदा ज्या ठिकाणी चालू होतो त्या ठिकाणी असणारे हे दोन पॉईंट्स म्हणजे SEL 11. तर SEL 11 कोणत्या गोष्टींसाठी वापरला जातो सेफ्टी एनर्जी लॉक 11? तर खांद्याचे प्रॉब्लेम्स, मानेचे प्रॉब्लेम्स, जर हिप्समध्ये काही डिस्कम्फर्ट असेल किंवा
आपल्या पायामध्ये काही डिस्कम्फर्ट असेल तर हा पॉइंट वापरला जातो। म्हणजे एका महिलेचं उदाहरण मी एका पुस्तकामध्ये वाचलं होतं, ते म्हणजे तिला काही आजारांमुळे, म्हणजे एक ठराविक आजार झाला होता की ज्याच्यामुळे तिच्या दोन्ही पायातली ताकद पूर्ण निघून गेल्यासारखी झाली होती, तिला पाय स्टिफ झाले होते थोडक्यात आणि ते हलवता येत नव्हते। तर तिला एक जिन्शिन जुत्सू प्रॅक्टिशनर माहिती होती आणि तिची मदत त्याने घेतली आणि तिला माहिती होतं की SEL-11 जर आपण टच केला तर पायाचे कोणतेही प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करू शकतो। मग तिनं तिचे दोन्ही SEL-11 हे पकडून ठेवले किंवा होल्ड केले आणि त्यानंतर तिचा तो प्रॉब्लेम पूर्णपणे निघून गेला। तर SEL-11 हा आणखीन एका पद्धतीने करता येणं शक्य आहे आणि तो म्हणजे तुमचा डावा हात हा उजव्या बाजूच्या SEL-11 असा लावायचा आहे आणि उजवा हात हा उजव्या बाजूच्या हिप खाली टच करायचा आहे। म्हणजे हिपचं जे काही जॉईंट आहे, हिपचं जे काही बोन आहे, तर त्या ठिकाणी तो स्पर्श करायचा आहे। किंवा तुम्ही त्या हातावर बसलात तरी चालेल, म्हणजे ऑटोमॅटिकली त्या पॉइंटला तो स्पर्श होतो। पुन्हा एकदा सांगतोय, डावा हात हा डाव्या उजव्या बाजूच्या SEL-11 स्पर्श करायचा आहे आणि उजवा हात हा उजव्या हिपच्या खाली ठेवायचा आहे आणि याच्या अगदी अपोजिट हे हा होल्ड झाल्यानंतर दुसरा होल्ड करायचा आहे, तो म्हणजे हा हात या ठिकाणी आणि आपला डावा हात हा डाव्या हिपच्या खाली ठेवायचा आहे। हा झाला SEL-11। आता बघूया SEL-12। याला नॉट माय विल बट दाय विल असं म्हटलं जातं। सायकोलॉजिकली हा पॉइंट फार महत्त्वाचा आहे। म्हणजे जर काही इमोशनल इम्बॅलन्स झाला असेल, आपल्यामध्ये जर इमोशन्स कोणत्या जर अनियमित झाले असतील, म्हणजे अति राग येतोय किंवा अति चीड येते, भीती वाटते, अशा प्रकारे जर कुठला इमोशनल इम्बॅलन्स आपल्यामध्ये झाला असेल तर सायकोलॉजिकली तो करेक्ट करण्यासाठी हा पॉइंट फार महत्त्वाचा आहे। कुठं आहे हा पॉइंट? SEL-12 हा आपला जो काही इथं आपण मागच्या वेळी बघितला होता तो म्हणजे स्कल पॉइंट आणि आत्ता आपण बघितलेला हा SEL-11 याच्याबरोबर मध्ये आपल्या मानेवरती असणारा, आपल्या व्हर्टिब्रल कॉलमच्या दोन बाजूला असणारा हा पॉइंट आहे। हा पॉइंट जर काही वेळा आपण टच करून ठेवला तर आपले मेंटल एनर्जी जी काही आहे किंवा इमोशनल एनर्जी जी काही आहे ती पूर्णपणे बॅलन्स होते। म्हणजे जर मेंटल इमोशनल इम्बॅलन्स झाला असेल तर तुम्ही हा पॉइंट जरूर टच करायला हरकत नाही। त्याचबरोबर मानेचे जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा हाताचे जर काही प्रॉब्लेम्स असतील तरीसुद्धा हा पॉइंट तुम्ही टच करायला हरकत नाही। आता हा पॉइंट अल्टरनेटिवली करण्यासाठी आपण काय करायचं आहे, आपला डावा हात हा डाव्या बाजूच्या SEL-12 लावायचा आहे। म्हणजे मानेच्या मधोमध आपल्या मणक्याच्या दोन्ही बाजूला असणारा हा पॉइंट आहे, त्या ठिकाणी लावायचा आहे आणि आपला उजवा हात हा माकड हाडाच्या ठिकाणी ठेवायचा आहे, माकड हाडाला स्पर्श करायचा आहे आणि काही मिनिटं असं धरून ठेवल्यानंतर आपण उजवा हात हा उजव्या बाजूच्या SEL-ला आणि डाव्या हाताने माकड हाडाच्या ठिकाणी आपण स्पर्श करायचा आहे। मी सांगितल्याप्रमाणे किती वेळ हा पॉइंट स्पर्श करायचा आहे, एक तर त्या ठिकाणी पल्स जाणवली पाहिजे किंवा एक 5 ते 5 मिनिटापर्यंत तुम्ही तो पॉइंट टच करून ठेवू शकता। 10 मिनिटं केलं तर त्याचा परिणाम हा अधिक मिळतो हे सांग, म्हणजे जितका वेळ आपण पकडून धरून ठेवू शकू तेवढे त्याचे परिणाम हे जास्त मिळत असतात। हा झाला SEL-12 आणि यानंतर मी अशा एका पॉईंटबद्दल बोलणार आहे की जो मी बऱ्याच जणांना रेकमेंड करतो आणि म्हणजे अर्थात स्त्रियांसाठी हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे। या पॉईंटसाठी एक उदाहरण तुम्हाला सांगावं असं वाटतं की एका स्त्रीला जी प्रेग्नंट होती आणि प्रॉब्लेम असा झाला होता की तिच्यामध्ये मुलामध्ये तिच्या बाळाचं जे काही ओरिएंटेशन होतं किंवा दिशा होती ती पूर्ण वेगळी होती आणि त्यामुळे तिला डिलिव्हरीला प्रॉब्लेम्स येणार होते। तर डॉक्टरनी सांगितलं की आम्ही मॅन्युअली काहीतरी करून ती डिरेक्शन चेंज करण्याचा प्रयत्न करूया आणि तुमचं सिझेरियनच करावं लागेल। तर तिची अशी इच्छा होती की माझ्या बाळांनी त्याची पोझिशन स्वतः बदलावी आणि माझी नॅचरल डिलिव्हरी व्हावी, डॉक्टरनी त्याच्यामध्ये काही इंटरफिअर करू नये असं तिला वाटत होतं आणि त्याच्यासाठी तिनं तिच्या एका मैत्रिणीची मदत घेतली ज्याला जिन्सिन जुत्सू माहिती होतं। तिनं सांगितलं की तुझा SEL-13 पकडून ठेव। SEL-13 कुठं असतो? आपल्या छातीवरती तिसऱ्या बरगडीच्या खाली हा पॉईंट असतो। म्हणजे फक्त या पॉईंटला टच करून झोपायला तिला सांगितलं गेलं आणि त्यानंतर असा चमत्कार घडला की 10 मिनिटं तिनं तो पॉईंट पकडून ठेवला आणि 10 मिनिटानंतर जेव्हा तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं
तेव्हा अर्थातच डॉक्टरांनी सिझेरियन करायचं ठरवलंच होतं, त्यामुळे सिझेरियन झालं. पण डॉक्टरनी असं सांगितलं की चमत्कारिकरित्या त्या बाळाची पोझिशन ऑटोमॅटिकली बदलली होती. तर मित्रांनो, SEL-13 हा कोणत्याही प्रजनन क्षमतेशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टीसाठी आपण वापरू शकतो, किंवा आपल्या जननेंद्रियांसाठी कोणताही प्रॉब्लेम असेल तर आपण तो वापरू शकतो. स्त्रियांमध्ये खास करून जर मेन्स्ट्रुअल सायकल्समध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा इतर काही गायनॅक प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यासाठी या पॉईंटला ते टच करू शकतात. पॉईंट कुठं आहे? 13 नंबर. तुम्ही छातीच्या दोन बाजूला असं टच करून बसू शकता. ओव्हरऑल आपल्या आतमध्ये चेंजेस झालेले तुम्हाला जाणवायला लागतील. तर हा पॉईंट दुसऱ्या प्रकारे आपण जम्पर केबल कसा करू शकतो, तर उजवा हात हा इथं हा पॉईंट आहे, या ठिकाणी तुम्ही टच करून ठेवू शकता आणि डावा हात हा या बाजूला. तर असं करणं म्हणजे सुद्धा SEL-13 केल्यासारखंच आहे. पण मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही अशा पद्धतीनेच SEL-13 करावा. तर मित्रांनो, मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला हे पॉईंट समजले असतील. सगळेच पॉईंट सगळ्यांना लागतील असं नाही, पण तुम्हाला असं वाटत असेल की अमुक अमुक पायाचा प्रॉब्लेम आहे, कुणाला काही गायनॅक प्रॉब्लेम्स आहेत किंवा कुणाला काही नेक प्रॉब्लेम, नी प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओज पोहोचावेत असं जर तुम्हाला वाटत असेल, तर या सगळ्या हार्मलेस पद्धती आहेत आणि तुम्ही हे व्हिडिओज जरूर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, कारण या पद्धती आपल्यापर्यंत अजून आलेल्या नाही आहेत आणि मी तुमच्यापर्यंत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो जरूर लाईक करा आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब तुम्ही करू शकता आणि माझ्या लेटेस्ट व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक करू शकता. मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन काही चमत्कारिक टेक्निक्स घेऊन.